नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक आज दिनांक अठ्ठावीस मार्च हा पेण खोपोली मार्गावरील अपघातांचा दिवस ठरला या मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी पावणे सातच्या सुमारास कल्पेश करंबत राहणार नौखार अलिबाग हा टेम्पो क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू शून्य पाच एकोणऐंशी घेऊन खोपोली रोडने भरदा वेगात जात असताना गागोदे गावच्या हद्दी दुचाकी क्रमांक एम एच शून्य सहा बी झेड चौऱ्याऐंशी त्रेचाळीस वरून येणारा मनोज शांताराम पाटील वय सदतीस वर्षे राहणार कमळपाडा पोस्ट शहाबाज अलिबाग यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली या अपघातात दुचाकीस्वार मनोज पाटील हा तरुण मृत्यूमुखी पडला मनोज हा कामानिमित्त खोपोलीतील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये जात होता मात्र रस्त्यातच त्याला अपघाताने गाठले यावेळी अँब्युलन्स चालक राजेश जाधव यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत मदत कार्य केले याच मार्गावर दुसरी घटना सावरसई गावच्या हद्दीत राजू पिचिका सीएनजी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडले सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संजय पेटारे राहणार झिराडपाडा अलिबाग हा व्हेंटो कार क्रमांक एम एच शून्य चार एफ आर सत्त्याण्णव त्रेसष्ट घेऊन जात असताना रॉंग साईडला येऊन समोरून येणाऱ्या स्कूटी क्रमांक एम एच शून्य सहा सी एफ तेहतीस सव्वीसला समोरून ठोकर दिली या अपघातात स्कूटी चालक संदीप सुरेश शिर्के राहणार पाडले पोस्ट सावरसई पेण याला गंभीर दुखापत होऊन तो मरण पावला याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग करीत आहेत वादळवारा लाईव्ह साठी किरण बांधणकर पेन नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक